नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक बहुवाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपण रचना काय आहे ती नेमकी पाहू महाराष्ट्र हा साधारणतः दक्कन पठाराचा एक मूलभूत भाग आहे परंतु राज्याच्या सर्व भागांची ही प्राकृतिक रचना ही एकसारखी नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण पसरलेल्या रांगा त्याचप्रमाणे अरबू समुद्रात लागून असलेल्या किनारवरती भाग हा वेगळा ओळखला जातो राज्याच्या उत्तर भागात डोंगर रांगा आहेत राज्याच्या पूर्व भागात छोटे डोंगर किंवा अनेक तेकडे आहेत अशा प्रकारे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग याचे तीन विभागाने केले जाते किनारपट्टी म्हणजे कोकण किनारपट्टी दोन म्हणजे पट पश्चिम घाट आणि तीन म्हणजे पठारी प्रदेश म्हणजे डेकम प्लॅट्युम आज आपण ह्या लेक्चरमध्ये कोकण किनारपट्टीची परीक्षाभिमुख माहिती पाहणार आहोत त्यामुळे लेक्चर्स खूप इम्पॉर्टन्स आहे सगळ्या गव्हर्मेंट oh. एक्झामला याच्यावरती एक ना एक तरी क्वेश्चन असतोच त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लेक्चर्स पूर्ण पहा तुम्ही नवीन असाल आमच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित प्राप्त होईल त्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त सबस्क्राईब करावा लागेल वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू कोकण सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र आपला जो पश्चिम घाट आहे याला महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत असं म्हणतात आणि अरबी सीच्या यांच्या दरम्यान जो लांबड आणि चिंचोळा सखल भागालाच आपण कोकण असे म्हणतो प्राचीन काळी कोकणाची कोकण उपरांत या नावाने ओळखला जातो तुम्हाला प्रश्न बनू शकतो हो की प्राचीन काळी कोकणाचं नाव काय होतं त्यामुळे उपरांत हे प्राचीन काळी कोकणाची ओळख या नावाने होती कोकणाची किनारपट्टीची निर्मिती कशी झाली निर्मिती कशी झाली म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेस आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टीची निर्मि निर्मिती झाली प्रस्तरभंग या प्रक्रियेमुळे सह्याद्रीच्या पर्वताचा प्रस्तरभंग या प्रक्रियेमुळे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली प्रस्तरभंग म्हणजे काय भूपृष्ठाखाली म्हणजे आपल्या जमिनीखालील अंतर्गत शक्तीमुळे भूपृष्ठावरील खड खडीत कठीण खडक आहेत त्याच्यावरती शेतीच्या समांतर वा आडव्या दिशेने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य होऊन ताण निर्माण झाला आणि त्याच ताणामुळे खडकाला तडे पडले त्याला त्यास आपण प्रस्तरभंग असे म्हणतो प्रस्तर को कोकण किनारपट्टीचा विस्तार नेमका कसा आहे उत्तरेकडील पालघर जिल्ह्यातील बोर् बोर्डी तलसारी खाडीपासून म्हणजे हे दमनगंगा नदीचंच खोर आहे ते दक्षिणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरखोल नदी खडीपर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे आणि डहाणूपासून ते वेंगुर्लापर्यंत विस्तार आहे ओके हे okay? महत्त्वपूर्ण आहे हे तालुक्यासंदर्भातील विस्तार आहे ओके डहाणूपासून okay? ते वेंगुर्लापर्यंत न त्यानंतर कोकण किनारपट्टीची लांबी रुंदी व क्षेत्रफळ कोकण किनारपट्टीची दक्षिण होत लांबी साधारणतः सातशे वीस किलोमीटर आहे मी याच्या अगोदर कोकण किनारपट्टीला जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसंदर्भात प्रत्येक जिल्ह्याची लांबी मी या लेक्चरच्या अगोदर अपलोड केलेली आहे ते तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे आय बटनमध्ये उपलब्ध होईल त्याचप्रमाणे आम्ही या अगोदरचे लेक्चर बनवलेले आहेत महत्त्वपूर्ण आहेत परीक्षा भेमू त्याचीही लिंक तुम्हाला आय बटन आणि सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथं आपण त्या रेक्शनमध्ये कोणत्या जिल्ह्याला किती किनारपट्टी लाभलेली आहे ते कवर केलेलं आहे कोकण किनारपट्टी ही सरळ अशी नसून म्हणजे कोकण किनारपट्टी ही सरळ नसून ठिकठिकाणी वक्राकार पद्धतीने ती रासलेली आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी ही दंतूर असंही म्हटलं जातं नदीच्या मुखाकडील खोऱ्यांचा भाग भूअळ्यांमुळे खचल्यामुळे जेव्हा नदी एंटर टू सी म्हणजे समुद्राला मिळते त्या ठिकाणी भूहालचाल्यामुळे जमिनीच्या अंतर्गत हालचालीमुळे तो भाग खासल्यामुळे सागराचे पाणी नदीच्या मुखाशी आतमध्ये शिरतं त्यामुळे मुख्य नदी आणि उपनदीच्या खोऱ्यात शिरत शिरल्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया रिया प्रकारची दिसते ही साधारणतः अशा प्रकारची दिसते बघा कोकणाची सरासरी रुंदी ही तीस ते साठ किलोमीटर आहे उत्तरेस खाई भागात को किनारपट्टी ही नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर रुंद आहे तर दक्षिण भागात त्याची रुंदी आहे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर या दोन विधान आपल्याला असं कळतं की महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात कोकण किनारपट्टीची विस्तारा खूप जास्त आहे म्हणजेच काय तर रुंद रुंदीला खूप जास्त आहे तर दक्षिण भागात ती निमुळती होत जाते म्हणजे त्याची रुंदीही कमी होत जाते उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त कोकणाची रुंदी ही शंभर किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो इथं गाफील राहू नका कारण वि अनेक विद्यार्थ्यांचे विद्यार्थी यावर प्रश्न चुकलेले आहेत की उल्हास नदीच्या ह्यांना वाटलं की काही विद्यार्थ्यांना वाटतं की उल्हास नदीची लांबी ही कोकण कोकणामध्ये जास्त लांबीची नदी आहे असं नाही आहे वैतरणा नदी ही जास्त लांबीची नदी आहे हे महत्त्वपूर्ण आहे उल्हास नदीपेक्षा ओके ते हे इम्पॉर्टन्स करू नोट डाऊन करून ठेवा की उल्हास नदीच्या खोऱ्यात हा उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणाची जी काही रुंदी आहे ती खूप जास्त आहे म्हणजे शंभर किलोमीटर आहे की असं विधान आहे की उल्हास नदीची लांबी लांबी नाही आहे इथं आपल्याला कोकणाच्या विस्तारामधील उल्हास नदीच्या खोऱ्यातील विस्तार कोकणाचा शंभर किलोमीटर आहे हे महत्त्वपूर्ण आहे कोकणाचे क्षेत्रफळ तीस हजार तीनशे चौरस चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर आहे हे सुद्धा क्षेत्रफळ महत्त्वपूर्ण आहे आता आपण कोकणाची प्राकृतिक रचना पाहू साधारणतः कोकणाला रचना कोकणाची जी रचना आहे ती साधारणतः मैदानी प्रदेशाप्रमाणे नाही आहे नद्या व डोंगराने पिंजून काढलेला हा प्रदेश आहे त्यामुळे सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे तीव्र गतीने वाहतात कारण याचं आहे की त्याचा उतार आहे तो पूर्वपश्चिम आहे हे महत्वपूर्ण आहे हा भागच असा आहे की तो याचा करंट जेव्हा नद्या सह्याद्री पर्वत उगम पाहून त्या अरबी समुद्राकडे ट्रॅव्हल करतात म्हणजे ईस्ट टू वेस्ट त्याचा जो करंट आहे पाण्याचा फ्लो आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे नदीच्या मुखाशी त्रिभूत प्रदेशसारखी जी काही नैसर्गिक नैसर्गिक परिस्थिती असते ती लाभत नाही तुम्ही ईस्ट कोस्टला जास्त करू जास्त करून तुम्हाला त्रिभुज प्रदेश दिसतील परंतु तुम्हाला वेस्ट कोस्टला दिसणार नाही याचं कारण एक आहे की पाण्याचं कारण खूप जास्त असतो हे महत्त्वपूर्ण आहे याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत ओके सह्याद्रीच्या ज्या काही डोंगर रांगा आहेत त्या एक प्रकारे अरबी समुद्राकडे विस्तारलेल्या आहे त्यामुळेच ह्याच डोंगर रांगाने ह्या उपरांगाने कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे किनारपट्टीजवळ सखळ भागाची साधारणतः जी काही उंची आहे सरासरी उंची आहे ती पंधरा मीटर आहे ओके okay. म्हणजे किनारपट्टीची किनारपट्टी जवळील जो सकल भाग आहे त्या त्यापासून समुद्रसपाटेपची सरासरी उंची ही पंधरा मीटर आहे जसंसं तुम्ही आतमध्ये याल सह्याद्री पर्वताच्या पायथ्याची तसंच उंची ही साधारणतः वाढत जाईल म्हणजे समुद्रसपाटेपासून ती साधारणतः अडीचशे मीटरपर्यंत आहे समुद्रसपाटेपासूनची जी काही उंची मोजली जाते ती समुद्रच का एक हे एककच का कारण समुद्राचं सगळीकडं पाणी हे इक्वल असतं त्यामुळे त्यापासून ती उंची मोजली जाते आणि भारतामध्ये चेन्नई इथून जे सपाटीपासून उंची मोजली जाते हे इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भारतातील समुद्र सपाटीपासून जी काही कुंड मोदली जाते पासून आपण ती उंची मोजली जाते तर चेन्नई हे स्थान आहे हे महत्त्वपूर्ण आहे आता कोकण किनारपट्टीचे उपभ उपविभाग किती आहे तर एकूण चार साधारणत उपविभाग आहेत त्यामध्ये को उत्तर कोकण त्यामध्ये पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो हा साधारणतः औद्योगिकदृष्ट्या प्रगत आ, प्रदेश असल्यामुळे साधारण या या भागामध्ये बंदरे रस्ते लोहमार्ग यांचा विकास अधिक झालेला आहे आणि साजिगत लोकसंख्येची इथं घनतासुद्धा जास्त असणार जेव्हा तुम्ही दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात ट्रॅव्हल करता तसंच तुमचं प प्र, पावसाचं प्रमाण कमी होत जातं आणि तुम्ही उत्तर कोकणातून दक्षिण कोकणात ट्रॅव्हल करता तसं पावसाचं प्रमाण हे वाढत जातं हे या उद उदाहरणावरून स्पष्ट होतं दक्षिण कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो सा लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे या भागात लोहयुक्त जांभी मृदा आढळते उत्तर कोकणात तुम्हाला तांबडी तपकिरी रंगाची मृदा आढळून येते आणि दक्षिण कोकणातही जास्त पावसा पावसाच्या प्रजनामुळे लोहयुक्त जांभी मृदा आढळते हा भाग खडकाळ व उभडपड आहे त्यामुळे या या भागात साधारणतः व्यवसाय ही शेती आणि मासेमारी आहे खनिज संपत्ती दृष्टीने हा संपन्न प्रदेश आहे हे महत्वपूर्ण आहे आता पश्चिम गोवड यालाच आपण खलाटी असं म्हणतो समुद्रसपाटीपासून समुद्राला लागून ला असलेल्या अत्यंत कमी उंचीच्या प्रदेशात खलाटी असे म्हणतात हा साधारणत समुद्रसपाटीला सा म्हणजे समुद्राजवळच असला क अत्यंत कमी उंचीचा भाग आहे ज्याला आपण खलाटी असे म्हणतो ओके महत्त्वपूर्ण आहे अनेक वेळा खलाटी आणि वलाटी ह्यामध्ये थोडं किचकट होतं किंवा ते आठवायला खूप जड जातं याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायला होतं एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ख म्हणजे खालची बाजू असं लक्षात ठेवा आणि व वलाटी म्हणजे वरची बाजू खालची बाजू म्हणजे समुद्राची बाजू आणि वरची बाजू म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याची बाजू हे इम्पॉर्टंट आहे अत्यंत उदार इथला सौम्य असतो बरोबर आहे कारण समुद्र सपाटीला लेवल वस्ता असते या भागात साधारणतः लहान मैदाने खाड्या वाळूचे दांडे खाजणे चौपाडी तसेच समुद्र लाट्याने तयार झालेली भूरूपे आढळतात खलाटीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भुर आढळतात ओके वलाटी म्हणजे काय म्हणजे त्याला आपण पूर्व कोकण असं म्हणतो समुद्रसपाटीपासून सह्याद्री पर्वताला लागून असलेलं ला अत्यंत जास्त उंचीच्या प्रदेशात वलाटी असं म्हणतो व म्हणजे वरचा भाग अत्यंत उतार त्रि व त्यामुळे डोंगराळ भाग वेगाने वाहणाऱ्या नद्या दऱ्यागोरांचा भाग हे या भागाचे वैशिष्ट्य अशा प्रकारे आपण कोकण किनारपट्टीची विस्तृत माहिती परीक्षा विभाग पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ज्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे लेक्चर तुम्हाला उपलब्ध होतील त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मित्र वर्ग वर्गमित्रांना त्याचप्रमाणे ज्या जे काही तुमचे मित्रमंडळी स्प पर स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यास करत असतील त्यांच्या सा, त्यांच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे हा प्लॅटफॉर्म त्यांना मोफत प्रमाणात उपलब्ध होईल विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोकण किनारपट्टीच्या संदर्भातील विच लेक्चर अपलोड करणार आहोत त्यामुळे पुढचे पुढील लेक्चर पाहायला विसरू नका तुर्थ आपण इतर थांबू भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये